ओम नमः शिवाय। श्री शिव महापुराण अध्याय 13 ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वावरून वाद। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, मुनिजन हो, शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फळ देणारी आहेत। मंदर पर्वतावर सनंत कुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले हा असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, महात्मन, पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते। भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती। तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले। ते श्रीहरीला म्हणाले, पुत्रा उठ, मी तुझा ईश्वर आहे। चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे, मला वंदन कर। त्यांची दर्पोक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले। त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले। ते शांतपणे म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो, आज या पित्याकडे कसे येणे केलेस? ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते। ते रागाने म्हणाले, श्रीहरी, हे तू काय बोलतो आहेस? मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगाचा पितामह आहे, संपूर्ण विश्व माझ्यातच समावले आहे। तेव्हा श्री विष्णूने द्वेषाने म्हणले, अरे थांब, किती वल्गना करशील? तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस, विसरलास वाटतं? मीच तुझा स्वामी आहे, मीच जगाचा ईश्वर आहे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे। श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले। आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही वाद घालू लागले। कोणी कोणास ऐकेना, भांडण विकोपास गेले। मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले। ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले। परस्परांवर जीवघेणे अस्त्र प्रहार करू लागले। त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले। सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली। हे युद्ध थांबवणे गरजेचे होते। देवांनी त्वरेने कैलास लोकी गमन केले। तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसलेले होते। त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होती। देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली। श्रोते हो, या अध्यायामध्ये आपण इथे थांबणार आहोत। ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे यावरून जे युद्ध चालू आहे त्याच्यावर भगवान शंकर काय निर्णय घेणार आहेत हे आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत। श्रोते हो, आपल्याला विनंती आहे की जर आपण पहिले अध्याय पाहिले नसतील तर आपल्या लक्षात यायला थोडासा त्रास होईल। तरीही आपण चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये देखील आपण संपूर्ण 12 अध्यायामागील पाहू शकता, जेणेकरून आपल्याला हे जे कथा आहे, हा जो अध्याय आहे, हे समजण्यास अडचण येणार नाही। आणि आपल्या मित्रपरिवाराला देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही लक्षात येईल की शिवमहापुराण हे किती महत्त्वाचे आहे। श्रोते हो, शिवमहापुराण हे आपण पहिल्यापासून जर श्रवण करत असताल तर आपल्या नक्कीच हे कथास्वरूप अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात येईल आणि आपल्याला एक याबाबत उत्सुकता लागेल की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला अशी उत्सुकता लागते त्यावेळेस आपण त्या गोष्टींमध्ये रमून जातो। तसेच आपल्याला या शिवमहापुराणचे होणार आहे, कारण की आपल्याला जर अध्यात्माची आवड असेल तर आपल्याला नक्कीच हे शिवपुराण कधी संपून जाईल हे लक्षात देखील येणार नाही। पण त्यासाठी आपल्याला व्यवस्थित समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। माझा हा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य वाढत जातील। आपले 4000 सदस्य पूर्ण झालेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।